आहे चिरंजीव आणि एक आहे ची सौका श्री आणि सौ होण्या आधी जीव 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 ची सौका सोलार पुत्र आता हे नाव ऐकून तुम्हाला असं वाटेल की हा एक सुपर हिरो आहे की काय तर जसे सगळे सुपर हिरोज एका साध्या माणसातनंच तयार होतात किंवा एक साधा माणूस जेव्हा काहीतरी खूप भारी करतो तेव्हा आपण त्याला सुपर हिरो म्हणू शकतो तर तसा हा सोलार पुत्र आहे पर्यावरण प्रेमी आहे बऱ्यापैकी सुपर हिरोसारखाच दिसतो आणि सोलारचे पॅनल्स तयार करतो सोलारवर चालणाऱ्या वस्तू तयार करतो भयंकर पॅशनेट आहे एन्व्हायरमेंटलिस्ट आहे त्यामुळे त्याला पाणी वाया घालवलेलं आवडत नाही वीज इंधन वाया घालवलेलं आवडत नाही कुठेही कचरा झालेला त्याला आवडत नाही पर्यावरणावर कुठल्याही प्रकारचं आक्रमण झालेलं त्याला आवडत नाही आणि त्या सगळ्यापासून तो पर्यावरणाचा बचाव करतो जसं माझ्याबद्दल तिने सांगितलं तसंच वेजकन्या पण तुम्हाला असं वाटेल की सुपर नॅचरल काही पॉवर्स आहेत का तर आहेत असं म्हणू शकू आपण कारण ती काही नॉर्मल मुलींसारखी मुलगी नाही आहे तिचे स्वतःचे काही टोकाची मतं आहेत ती वेगन आहे तर ती प्राण्यांबाबत प्राण्यांबद्दल एवढी ती काय म्हणू आपण त्यांच्यासाठी त्यांच्यावर जीव ओतणारी त्यांची काळजी घेणारी एवढी आहे ती की त्या बाबतीतचे जे काही निर्णय असतील ना ते सगळे टोकाचे म्हणून घेते ती ती प्राण्यांची डॉक्टर आहे प्राण्यांसाठी ती वाटेल ते करायला तयार असते कधीही आणि स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून स्वतःचाच स्वार्थ असतो ॲक्च्युली स्वार्थ बाजूला ठेवून ती प्राण्यांसाठी झटत असते नेहमी काम करत असते आणि विक्षिप्त आहे तिला कुंफू येतं घरच्यांना बांधून ठेवणारी आहे तर असे सगळेच गुण असलेली आमची ही वेजकन्या एक अद्भुत अशी दिव्य असं एक व्यक्तिमत्व आहे मी तर परेश ॲक्च्युली माझ्या जन्मापासून परेशनी मला पाहिलं आहे कारण मी जेव्हा लहान होते तेव्हा परेश नुकतंच नाटक करायला लागला होता आणि तो आणि माझे वडील हे सगळे एकत्र काम करायचे त्यामुळे खरं तर आम्ही खूपच लहानपणापासून एकमेकांना ओळखतो म्हणजे परेश असा एक दर्दी किस्सा पण मला म्हणून दाखवतो की मी एवढीशी जेव्हा होते तेव्हा तो मला कडेवर घेऊन पार्ट्यांमध्ये किंवा पार्ट्या नाही पण म्हणजे व्हॉटएवर सेलिब्रेशन्समध्ये तो मला कडेवर घेऊन नाचायचा इतकं त्यांनी मला लहानाचं मोठं पाहिलं आहे पण इनस्पाईट ऑफ दॅट आमच्यात तसा इंडिव्हिज्युअली फार डायलॉग नव्हता आणि आम्ही खरं तर ह्या सिनेमाच्या निमित्तानेच एकमेकांना जास्त चांगले ओळखायला लागलो मी मधुगंधामुळे माझी ओळख झाली परेशबरोबर जुळून येथे रेशीमगाठीमध्ये मधुगंधाबरोबर काम करत होतो तेव्हा तीन चार वेळा तिच्या घरी जाण्याचा योग आला किंवा बाहेर एक दोनदा भेटलो तेव्हा परेशही बरोबर असायचा तर त्यामुळे ओळख झाली आणि एलिझाबेथ एकादशीचं जेव्हा रिलीज होणार होती तेव्हा झीचे जे अवॉर्ड्स असतात सिरियलसाठीचे त्या अवॉर्ड्सच्या वेळेस एक स्किट सादर केलं गेलं होतं जे परेशने डिरेक्ट केलं होतं आणि त्यात मी काम केलं होतं तर खरं तर ते माझं परेशबरोबरचं पहिलं काम जे त्याच्याही लक्षात नव्हतं त्या दिवशी मी त्याला सांगितलं पण ते एक स्किट मी त्या मुलांबरोबर केलं होतं ज्या एलिझाबेथ एकादशीमधली जी मुलं आहेत त्यांच्याबरोबर मी ते स्किट केलं होतं आणि मी एक छोटंसं त्यात ॲड करते की लहानपणी तर त्यांनी मला पाहिलं त्यानंतर तो त्याचं त्याचं काम करत दुसरीकडे गेला त्यामुळे मग मधली काही वर्षं आमची काहीच भेट नव्हती पण माझा आणि परेशचा जन्म हा 6 फेब्रुवारीला असल्यामुळे म्हणजे आम्ही काय बर्थडे ट्विन्स आहोत तर त्यामुळे अनेक वर्ष मधली आम्ही फक्त एकमेकांना वाढदिवसाच्या दिवशी मेल करायचो हॅपी बर्थडे बर्थडे ट्विन असं एवढंच आमच्यात कॉन्टॅक्ट होता आणि मग ह्या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही भेटलो ऍक्च्युली आम्ही रिहर्सललाच ह्या सगळ्या गोष्टी ओळखीच्या झाल्यात म्हणजे कारण आम्ही जो महत्वाचा सीन आहे एक काय म्हणू सगळ्या शेवटी भांडणाचा सीन आहे आमच्या फिल्ममध्ये तो खूप महत्त्वाचा आणि माझ्या खूप जवळचा सीन आहे तर त्या सीनची रिहर्सल आम्ही करायचो म्हणजे वाचन करायचो परेशकडे तर तेव्हाच तिची जी काही आवाजाची पट्टी लागली पण
क्षण जिकडे तुला समोर मी सीन करत असे आणि तुला असं झालं असेल की खुशी चांगलंच काम केलं त्याने, पण कुठला सीन असा अगदी, पण तोच सीन, तोच सीन ऍक्च्युली. हा माझ्याकडे आहे बाबा असा सीन. आम्ही जो ट्रेलरमध्ये आपल्याला आता बघायला मिळतो त्यातलं त्याचं वाक्य काय आहे मला आठवत नाही, पण एनिवे तर आमच्यात जे काही भांडण होतं ते होतं आणि मग आपण घरी येतो माझ्या आणि तिकडे सगळे कुटुंबीय असतात आणि तिकडे मी जो प्रस्ताव मांडला असतो जे आपण ट्रेलरमध्ये पाहिलं आहे त्याला हा अग्री करतो आणि हे हा प्रयोग आपण करूनच बघूयात असं तो म्हणतो. तर त्या सीनमध्ये नंतर तो येऊन बसतो, आधी तो खिडकीच्या इथे उभं राहून जो पार्ट त्यांनी केला आहे सीनचा तो वॉज अ व्हेरी नाईस सरप्राईज, कारण व्हेरी अनलाईक हिम आणि व्हेरी डिटेल्ड आणि व्हेरी थॉट ऑफ, वेल थॉट ऑफ. आठवला का? स्मूथ क्रिमिनल असं मी म्हणेन, कारण तो शांत आहे, तो भयंकर पेशंट आहे, त्यामुळे तुम्हाला सेटवरती असं कधी होणार नाही की डिरेक्टर रागवत आहेत पटपट करा किंवा असं कधीच आमच्या सेटवरती झालं नाही. आणि ॲट द सेम टाईम सुप्रीम क्लॅरिटी असलेला आणि प्रिसिजन असलेला दिग्दर्शक आहे, त्यामुळे त्याला काय हवं आहे हे त्याला परफेक्ट माहीत असतं, त्यामुळे तो दोन किंवा तीन शब्दात आम्हाला नेमकं सांगून जातो काय करायचं आहे सीनमध्ये आणि त्यानंतर खरं तर विचारण्यासारखं काही नसतं, त्या दोन तीन शब्दांमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सगळा सारांश मिळतो, त्यामुळे असा तो स्मूथ क्रिमिनल आहे, आपल्या नकळत आपल्याकडनं काम करून घेतो. या सगळ्या गोष्टी आहेतच, फक्त एक ॲड करावंसं वाटेल मला की त्याला माणसं खूप चांगली ओळखता येतात किंवा माणसांशी कम्युनिकेशन करण्याचं जे स्किल असतं ना ते फारच कमाल आहे त्याचं, तर ती सायकोलॉजी कळणं त्याच्यामुळे काय ना त्याच्या कॅरेक्टरची सायकोलॉजी पण त्याला व्यवस्थित माहीत असते, तर तो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पद्धतीनुसार जाऊन भिडतो, तो त्याच्याच एकच पद्धत नसते त्याची, तर समोरची व्यक्ती जशी असेल त्या व्यक्तीच्या पद्धतीनुसार तो भेटतो, त्याच्यामुळे प्रत्येकाला समजू शकतं त्याला काय म्हणायचं. दोनच गाणी आहेत आणि दोन्ही पोल्स अपार्ट आहेत. एक टायटल सॉन्ग जे आहे ते भयंकर कॅची फास्ट पेस्ट जशी फिल्म आहे त्या फिल्म विषयी सांगणारं गाणं आहे आणि दुसरं जे आहे ते रोमॅन्टिक बाय द सी अशा लाऊंज नाही पण असं बाय द सी वेव्स ऐकत ऐकण्यासारखं गाणं आहे, त्यामुळे त्या दोन्हीपैकी एक पिक करणं अवघड आहे. तुम्ही हो, कारण काय की दोन्ही एकतर परेशनेच लिहिलेली आहेत आणि ही म्हणाली तसं दोन्ही गाणी खूप वेगवेगळी आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये कम्पॅरिझन नाही होऊ शकत. रोमॅन्टिक सॉन्ग जे आहे ते श्रेया घोषालच्या आवाजात आहे आणि त्या खूपच सुंदर गातात आणि त्यांनी बऱ्यापैकी वरच्या पट्टीतही म्हणजे चांगल्या अर्थाने गायलंय, ती माझी नाही आहे पट्टी त्यामुळे मी जर गायले तर मी त्यातल्या त्या टायटल सॉन्ग गाण्याचा प्रयत्न करू शकते. ललित काय खूप छानच गात असल्यामुळे त्याला तुम्ही गाणं सांगा तो गाऊन दाखवेल. हा ऑडियन्ससाठी वॉर्निंग, फिल्ममधलं गाणं गाणार आहोत आम्ही आणि ऑडियन्ससाठी वॉर्निंग आहे की फेंट हार्टेड लोकांनी कानावरती हात ठेवा. कम ऑन, वन तू पण गाणार आहेस, वन टू दुसरं गायचं का म्हणे? नको यार ललित नको, आपण लास्ट गातो कारण आपण मग तू गा मी बॅकअप वोकल्स देतो. म्हणे नको 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 नको, आम्हाला जे येतं ते आम्ही गाणार. 1 2 3 सात, एक आहे चिरंजीव आणि एक आहे ची सौका, श्री आणि सौ होण्या आधी जीव 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 ची सौका, हे मुलगा मुलगी लवर लवरी मग बनती ते नवरा नवरी, झटपट झटपट प्रेम विसरुनी पटपट पटपट देती मग ते एक मेकांना बुक्का टुंपाची. गुड जॉब, असे आम्ही गातो. खूप चांगलं गाणं आहे, स्वानंद किरकिरे यांनी गायलंय त्यामुळे ते छानच गातात, आम्ही वाईट गातो.
मी तर फाईट सिक्वेन्स विदाउट अ डाऊट अनेक सीन्स मध्ये मॉन्टाजेस मध्ये ललित ही हा सत्यप्रकाश हा झोपलेला असतो पण त्या कारण तेव्हाही तो खूप मनापासून एनॅक्ट करायचा आणि झोपून जायचा ललित अफेअर्स वगैरे अफेअर वगैरे काही झाली झाली आहेत म्हणजे दोन चार एच आय व्ही टेस्ट केली याहून चांगलं आहे सिनेमात सगळं सिनेमात सगळं चांगलं आहे